नमस्कार मंडळी, कशी आहात? मी श्वेता ग्रहिणी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये टॉप 30 किचन टिप्स, कुकिंग टिप्स. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर एक, कुठलेही अन्न शिजवताना मोठ्या आचेवर अन्न शिजवले तर ते करपायची भीती असते, म्हणून नेहमी मंद आचेवरच अन्न शिजवावे. अन्न छान शिजते व आपल्या गॅसची पण बचत होते. अन्न शिजवताना नेहमी पातेल्यावर झाकण ठेवून अन्न शिजवावे. अन्न पटकन शिजते, वेळ व गॅस दोन्हीचीही बचत होते. चॉपिंग बोर्ड स्वच्छ करायचे असेल तर त्यावर अर्धे लिंबू घेऊन चोळून घ्यावे. यामुळे चॉपिंग बोर्ड स्वच्छ होते व त्यावरील असलेले सर्व डाग निघून जातात. अंडे फ्रीजमध्ये ठेवू नये, ते लवकर खराब होतात. त्याच्या तळाशी असलेले बॅक्टेरिया वाढतात. केक पण छान करता येणार नाही. शिवाय दुसऱ्या भाज्यावरही त्याचा परिणाम होऊन येतो. बटाटे उकडताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे, यामुळे बटाट्याची साल लवकर निघते. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये पनीर टाकायचे असेल तर ते पनीर थोडा वेळ कोमट मिठाच्या पाण्यात ठेवावे. यामुळे पनीर सॉफ्ट होते व ग्रेव्ही शोषून घेते. मटार उकडताना त्यात थोडस साखर घालावी, यामुळे त्याचे कलर हिरवेच राहते. कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यात थोडेसे तेल टाकावे, यामुळे डाळ शिजताना कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही व पाणी सर्वत्र सांडणार नाही. स्वयंपाक करताना जाड बुडाचे पातेले वापरावे, जेणेकरून आपले पदार्थ बुडाला लागून जळणार नाहीत. भेंडीची भाजी चिकट होऊ नये, म्हणून यामध्ये 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घालावे. अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाज्यांमध्ये कमी तेल शोषला जाईल. हिरव्या भाज्या शिजल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरिता भाजी शिजवताना 1/2 चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकण ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून जाते. जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता. उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. यासाठी लिंबूंना नीट धुऊन व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहते. तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा, त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात नरम व मोकळा होतो. पुऱ्याच्या कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल आणि थोडस साखर घाला, यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात 1/2 चमचा व्हिनेगर मिसळा, अंड्याचे द्रव बाहेर येणार नाही. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाला काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या बरणीत थोडंसं तांदूळ टाकावे, यामुळे मीठ मोकळे राहते. काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे ते खवट होणार नाहीत, तसेच ते कडक राहतील. कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो, तो जाऊ नये. याकरिता कुकरच्या भांड्यात तांदूळ किंवा आणि पाण्याबरोबर थोडंसं मीठ पण घालावे. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई मोठ्या बाऊल्यात मळावी, तर मळायला सोपी जाते. कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात, नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरून तेल थोडे गार होऊ द्यावे आणि मग त्यात काजू टाकायचे, म्हणजे मग ते काजू करपणार नाहीत. नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर वाशा चिलटे बसत नाहीत. न कळत पदार्थांमध्ये धूळ किडा मुंगी वगैरे पडत नाही. कुकर मधील तांदूळ जळाला असेल तर भात एका प्लेट मध्ये ठेवून नंतर पंख्या खाली ठेवा. असे केल्याने भाताचा जळालेला वास फक्त 2-3 मिनिटात निघून जाईल. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी, ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. त्यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशेष चव येते. शेंगदाणे ओव्हन मध्ये छान भाजले जातात. एका विशेष तापमानानंतर शेंगदाणे भाजा, यामुळे चांगली चव येते. कांदा किंवा लसणाचा वापर न करता जे जेवण बनवतात त्या जेवणाला चव छान येण्यासाठी त्यात ओवा आणि हिंगचा तडका द्या, याने ते जेवण फारच चविष्ट बनते. तर
मैत्रिणींनो, अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व यामधील कोणती टिप आपल्याला आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही यामधील कुठली टिप वापरता तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक शेअर करा, आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.